हॅलो, मी रागिणी देसाई बोलते. मला जरा एक गाडी हवी रेंटवर. हा दादा, काय परिस्थिती? काय नाही, मॉल मध्ये गेली. एकटीच आहे की कोणी आहे बरोबर? नाही, एकटीच आहे. हा मग ठीक आहे, ठीक ठेवतो दादा. हॅलो, पोलीस कंट्रोल रूम. हॅलो 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 हॅलो, अँटी टेरर स्क्वॉड 80S ना? हॅलो, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आमच्या इकडे स्कूल बसचं एक गोडाऊन आहे, तिकडे गेल्या काही दिवसांपासून काही संशयास्पद हालचाली सुरू आहेत. संशयास्पद म्हणजे खूप चित्रविचित्र दिसणारे माणसं तिकडे येत असतात सतत. आणि एकदा रात्री एका ट्रकमधनं एक 5-6 बंदुका घेतलेली माणसं उतरली. हो, आणि 2-3 तिकडनं स्फोट झाल्याचा पण आवाज आला त्या बिल्डिंगमधनं. आणि एकदा आमच्या यांनी खिडकीतनं डोकावून बघितलं तेव्हा एका माणसाला खुर्चीत बांधून ठेवलं होतं आणि 4-5 माणसं मारत होती त्याला. हो, मला खात्री आहे की तिकडे काहीतरी टेररिस्ट ऍक्टिव्हिटी सुरू आहे. मी ऍड्रेस सांगते ना, लिहून घ्या. हो,
अंदर मी तुला एक ॲड्रेस पाठवते, तिकडे युनिट घेऊन पोच. मला टिप मिळाले माझ्या इन्फॉर्मरकडनं, एक टेररिस्ट ॲक्टिव्हिटी सुरू होती, काही टेररिस्ट पकडले. हां, ॲड्रेस पाठवते. रेडी करून ठेव तू कॅमेरा. काय आली आली काय रे, काय झालं? त्या अँटी टेररिस्ट स्क्वॉडने रेड टाकली आहे. आपण टेररिस्ट ऍक्टिव्हिटी नाही सापडली, पण ड्रग्जचं मोठं रॅकेट सापडलं. मला मिळालेली टिप खोटी होती. हो, पण ही पण मोठी न्यूज आहे ना अगं, आणि बाकीचे चॅनल्सवाले पण अजून आलेले नाही आहेत. मग ना आज जाऊया. नाही जाता येणार आतमध्ये. अरे हो, पण ते ATS वाले कदाचित नार्कोटिक्स डिपार्टमेंट वाल्यांची वाट बघत असतील ना. तोपर्यंत मिळतील ते शॉर्ट्स घेऊया ना. ओपनिंग तर घे. चल 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 घेऊया. चल चल चल, हा पटकन पटकन तू ऑन कर आता. हा, ती ती बोलेल आता. नमस्कार, मी रागिणी देसाई. तुम्ही पाहत आहात फर्स्ट न्यूज, नेहमीच खरी बातमी. आत्ताच एक ड्रग्जचं खूप मोठं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय. बघूया आत नक्की काय येते. या ठिकाणी ड्रग्जचा खूप मोठ्या प्रमाणावर रिपॅकिंग आणि डिस्ट्रीब्युशन व्हायचं. धाड पडली तेव्हा काम खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतं. इकडे पडलेली पॅकेट्स बघून तुमच्या लक्षात येत असेलच की इथे ड्रग्जचा खूप मोठ्या प्रमाणात साठा होता. ए, कोण आहे? प्रेस, इधर आओ. नहीं प्रेस, चलो निकलो यहां से. सॉरी सर, सॉरी. तर तुम्हाला हे सगळं बघून प्रश्न पडला असेल की हे नक्की ठिकाण काय आहे आणि ही मागे जी लहान मुलं उभी आहेत ती इथे काय करत आहेत. तर हे एका स्कूल बसचं गोडाऊन आहे. इथे ड्रग्जचं खूप मोठ्या प्रमाणावर रिपॅकेजिंग केलं जायचं. ही ड्रग्जची पॅकेट्स लहान मुलांच्या दप्तरात भरली जायची, मग त्या लहान मुलांना स्कूल व्हॅनमध्ये बसवलं जायचं आणि नंतर ड्रग्जचं डिस्ट्रीब्युशन व्हायचं. शहरातल्या कुठल्याही चेक नाक्यावर, कुठल्याही चेक पोस्टवर लहान मुलांचे निरागस चेहरे बघून स्कूल व्हॅनला पुढे सोडलं जातं आणि नेमक्या याच गोष्टीचा उपयोग करून हे घाणेरडे कृत्य इथे चालू होतं.
या अशा घटना घडल्या की मन सुन्न होतं. कारण त्या केवळ भयंकर नाही तर माणसातला चांगुलपणा कमी करत जाणाऱ्या असतात. यापुढे कोण लहान मुलांच्या निरागस चेहऱ्यावर विश्वास ठेवेल? या अशा घटनांमुळे यापुढे प्रत्येक स्कूल व्हॅन, प्रत्येक स्कूल बस थांबवली जाईल, प्रत्येक दप्तर तपासलं जाईल, हजारो लाखो निरपराध मुलांना याचा त्रास सहन करायला लागेल, त्यांना शाळेत जायला उशीर होईल, रस्त्यात गाड्या अडवल्यामुळे ट्रॅफिक जाम होईल. आणि हे सगळं कोणामुळे? तर या घाणेरड्या कृत्यासाठी या निरागस मुलांचा वापर करून घेण्याची विकृत कल्पना ज्यांच्या डोक्यातून आली आहे त्यांच्यामुळे. गंमत आहे सगळी. कसली गंमत? एकूणच गंमतच आहे. तर हे एका स्कूल बसचं गोडाऊन आहे. इथे ड्रग्सचं खूप मोठ्या प्रमाणावर रिपॅकेजिंग केलं जायचं. ही ड्रग्सची पॅकेट्स लहान मुलांच्या दप्तरात भरली जायची, मग त्या लहान मुलांना स्कूल व्हॅनमध्ये बसवलं जायचं आणि नंतर ड्रग्सचं डिस्ट्रीब्युशन व्हायचं. Thank you.
बोल आता कोणी केलंय सगळं? शहरातल्या कुठल्याही चेकपोस्टवर कुठल्याही चेक नाक्यावर स्कूल व्हॅन अडवली जात नाही. लहान मुलांचे निरागस चेहरे बघून स्कूल व्हॅनला पुढे सोडलं जातं आणि नेमक्या याच गोष्टीचा उपयोग करून हे घाणेरडे कृत्य इथे चालू होतं. सर, एरियातली सगळी पोलीस डिपार्टमेंट आपल्या कंट्रोलमध्ये आहेत, पण कोणीतरी अँटी टेरर स्क्वॉडला फोन केला. कोणी फोन केला? ते डायरेक्ट आले आणि आपल्याला काहीच करता आलं नाही. कोणी फोन केला? ते माहीत नाही सर, पण माझ्याकडे नंबर आहे पण ट्रेस होत नाही. मेजर सेटबॅक हो ना सर, 200 crore माल पण गेला आणि परत ती सगळी मुलं हातात. आय एम नॉट टॉकिंग अबाउट 200 crore आणि ती मुलं, यांचा लॉस. ती पुन्हा मिळवता येतात. मुलांच्या दप्तरातनं डिस्ट्रीब्युशन करायची आपली आयडिया एक्सपोज झाली, ती मेथड पुन्हा वापरता येणार नाही. आय एम टॉकिंग अबाउट दिस लॉस. दिस इज अ मेजर सेटबॅक यू फूल. आय डोंट अंडरस्टँड कोण याच्या मागे. कोणाची हिंमत झाली आपल्या विरोधात बोलायची तीच कळत नाहीये. सर, कुठल्याही न्यूज चॅनलला माहिती मिळायच्या आधी ती रागिणी देसाई तिकडे पोहोचली. So, what do you want to suggest? तुमचा माणूस असतो ना कंटिन्युअसली तिच्या मागावरती. हो सर. हे सगळं घडलं त्यावेळी ती कुठे होती? ती तिथेच मॉलमध्ये होती, नंतर डायरेक्ट गोडाऊनवर गेली, नंतर त्या तिथे तिची चॅनलची वॅन आली. माझं चॅनल? ते चॅनलही माझ्या मालकीचं आहे. हो सर. ओके, सो तिकडे रेड पडली आणि तिला इन्फॉर्मेशन मिळाली, मग ती तिकडे पोहोचली, मग शी कॉल्ड समवन अँड व्हॅन मागवली. मला याच्यामध्ये काहीच संशयास्पद दिसत नाही. सर, त्या रागिणीचा आपल्याला खूप त्रास होतोय. सहन करायचा त्रास झाला तरी. Yes. तर हे सगळं घडलंय ना, माझ्यापर्यंत येऊन देऊ नका. त्याची काही काळजी करू नका सर. कोणालाच कळणार नाही की ती सगळी माणसं तुमच्यासाठी काम करतात ती.